नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे किचन पासून सुरुवात झाली आहे. सो तुम्हाला माहिती आहे मी काहीतरी कुकिंग करते. आज आहे संडे आणि हिचा फोन का वाजतोय एवढा. सो आज आहे स्पेशल दिवस बिकॉज मी करते आपली महाराष्ट्र फेमस रेसिपी ग्रीन चिकन. तेवढं एकच येईल असं सगळेजण बोलतील आता मला. असा आरडाओरडा आमच्या घरात चालू आहे कारण की खूप लोक आहेत घरात. आणि आजचं चिकन मी खास मम्मीसाठी करते कारण की आज आहे मदर्स डे. मम्मी असती तर एक कानाखाली दिली असती. आता मला असं काही नाहीये, दीदीला खायचं होतं म्हणून करते. आणि आमच्या घरात एक स्पेशल व्यक्ती सुद्धा आली आहे. ती व्यक्ती थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवेल. सो त्याच्यासाठी सुद्धा करते. आणि कंटिन्यू करा ब्लॉग कारण की आज आम्ही बाहेर जाणार आहोत त्या स्पेशल व्यक्तीला घेऊन. त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि एक गुड न्यूज सुद्धा आहे. सो लास्ट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ. आता ग्रीन चिकनची रेसिपी मला माहिती आहे, खूप लोकांना बघायची होती. आय एम रिअली व्हेरी सॉरी. लवकरच मी तुमच्यासाठी ती रेसिपी सुद्धा ब्लॉगमध्ये आणेल. बट आज खूप जास्त घाई आहे. सो पटापट 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 सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. चलो ऑलरेडी स्टार्ट झालाय. सो गाईज, प्रमुख पाहुणे कोण होते? तर हे होते आमच्या ब्लॉग मधले प्रमुख पाहुणे. मला एवढा घाम आलाय कारण मी खूप काम केलं आता. हो, आणि तुम्ही बघू शकता फार एवढा घाम आलाय, डेंजर वाला. तर आम्ही चाललेलो आहे गाइस सेकंड इंटरनॅशनल ट्रिप. सो दॅट्स शॉपिंगला आता आम्ही निघालोय. आणि चिकन मी ह्याच्यासाठी केलेला ऍक्च्युली, आणि दीदीसाठी केलेलं कारण की त्याला त्याने सांगितलं नव्हतं ह्या टाइमला चिकन पाहिजे. बट मी स्वतःहून कारण मी काहीच नव्हतं सांगितलं. हा, पण तुला तेच हवं होतं ना, काहीतरी चेंज डेंजर वाला विषय. पण चांगलं झालेलं नाही असं काहीतरी. चांगलं झालं होतं तर पेड असली तरी पण खूप चांगलं झालं होतं. एक नंबर, मस्त. मला आवडलं. शी जीवावर आल्यासारखं बोलतोय गाण. चांगलं झालं, मला आवडलं होतं. पण मला मी सकाळी 5 वाजता खाल्लं होतं ना, म्हणून मला भूक नव्हती. हा, आज कमी जेवला विशाल. सो गाईज, मीट माय न्यू फ्रेंड छोटू. छोटू कैसे हो? हम बढ़िया मैम साहब. गांव से कब आए? हम कल ही आए मैम साहब. आए कल? आए मैम साहब. कैसे आए? हम गाड़ी से आए हैं मैम साहब. किसके गाड़ी से? हम अजय पाटिल सर के गाड़ी से आ गए. अच्छा अच्छा अच्छा. बोलली तुम्हाला की मी नंतर गुड न्यूज देईल. एक ती गुड न्यूज अशी आहे की मी चाललेली आहे सेकंड इंटरनॅशनल ट्रिप. मी नाही चालली, हा पण आहे माझ्यासोबत. तुम्हाला आठवतंय की काही दिवसांपूर्वी ट्रायपॉडची ह्याला काही गरज नव्हती आणि ह्याने हा ट्रायपॉड विकत घेतला होता. आता मी तिकडे लावायला गेली तर म्हणतोय की काय काय बोललास, काय बोललास, काय बोललो, काय बोललास, तेच मी तुला विचारते. लेफ्ट घ्यायचं, लेफ्ट घ्यायचं. आणि आता त्याला ट्रायपॉडची गरज लागणार आहे म्हणजे माझी. आता मजा येईल मला. सो आम्ही जेव्हा सिटी हे करत होतो ना फिक्स, तेव्हा आम्ही कन्फ्युज झालेलो की नक्की कुठे जायचं. बट प्लॅन सॉर्टेड होता ऍज युजल. आणि खूप भारी असणार आहे ती सिटी कदाचित. आणि ज्या देशात चाललोय आम्ही आमचं पहिल्यापासून सॉर्टेड होतं की इथं जायचंच आम्हाला. एकदा तरी जायचं असं स्वप्न. सिंगापूरला जायच्या अगोदर आम्हाला असं वाटायचं की इथं जायचं. सिंगापूरला जाताना कन्फ्युज होतो आम्ही की कोणती कंट्री चॉईस करायची होती. तर आम्ही सिंगापूर चॉईस केली होती कारण माझी खूप इच्छा होती विशालच्या सांगण्यावर. माझी खूप वर्षांपासून इच्छा होती सिंगापूरला जाण्याची. म्हणजे असं नाही की मला त्या देशाबद्दल खूप माहिती आहे मी, असं नाही. पण पहिल्यापासून कॉलेजला जातापासून सिंगापूरला जायचंच आहे भाई, म्हणून सिंगापूर आपण गेलो. असं होत. आणि हा विषय असा आहे की भारी आहे ते तुम्हाला उद्या कळणार. इथं पण जाण्यासाठी आम्ही एक्सायटेड आहे. मी तुम्हाला सांगतो, दोनच ट्रिप करतोय आम्ही पण वर्थ इट. त्यातली एक झाली आहे, ही सेकंड आहे. वर्थ ट्रिप आहे. म्हणजे असं नाही की पस्तावणं येणार की पैसे खर्च झालेत असं झालं नाही. आणि आम्हाला सिंगापूरचा पण पस्तावा नाही झाला. तुम्ही तुम्ही सिंगापूरचे ब्लॉग पाहिले असेल की तुम्ही त्यात पाहिलं असेल आम्ही शॉपिंग काही नाही केली. त्याच्या मागचं रिझन होतं
की आमची 15 दिवसातच सेकंड इंटरनॅशनल ट्रिप होती. येस. आणि हे सरप्राईज होत. बट आता आम्ही शॉपिंग नाही केली, इन द सेन्स त्याला असं म्हणायचंय की आम्ही आधी शॉपिंग नाही केली, तिकडे जाऊन काहीच घेतलं नाही. आधी शॉपिंग केलेली कपड्यांची, आधी इकडून जाताना आपण शॉपिंग कपड्यांची केली. पण सिंगापूर असं नाही का लोक बाहेरच्या देशात गेला तिकडे शॉपिंग करतात. सिंगापूर मध्ये का नाही केली, कारण खूप पैसे वायला जात होते, खूप पैसे वायला जात होते. सिंगापूर मध्ये का नाही केली, कारण खूप पैसे वायला जात होते. आणि त्यामुळं म्हणलं की आम्ही ही ट्रिप आमची 15 दिवसात होती, मग आता जी काही छोटी मोठी करायची आहे थोडीफार तिकडेच करायची. येतो डने, चलो अभी आम्ही चाललोय आता चेतूला घ्यायला, आणि चेतूला घेतल्यावरती मग पुढे जाणार आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाइस, मी एक काहीच नाही घ्यायचं, काहीच नाही घ्यायचं म्हणून सगळ्यात जास्त कपडे मीच घेतलेत. फोन मी गोरी येते पण ह्याच्यामध्ये आता आम्ही काळे होते ना. सो यावेळेस आपण सगळ्यांना नाही भेटलोय, पण आपण चेतूला भेटलोय, त्यामुळे चेतूला पुन्हा एकदा सरप्राईज मिळत आहे. जी टाउन घाटकोपर गाइस, इंटरनॅशनल ट्रिप को और एक बार. अरे बापरे, कधी झाला? आज झाला. अरे बापरे बापरे, हम आज 5 बजे जा रहे सुबह. मेरे मालूम बया था क्योंकि ये बोल रही थी ना उधर क्या पहनूंगी. कैसा है? अरे मान लो वापस जा रहे क्या? मी एक वन पीस सिलेक्ट केला आणि चुकून याच्या समोर सिटीचं नाव सुद्धा घेतलं. आणि विशाल कंट्री का नाम भी लिया था? सिंगापूर. अरे ना सिंगापूर जाके आहे ना. ह्याला बोल होती, अरे मला तिकडे गेल्यावर हे घालायचंय, तिकडे गेल्यावर हे घालायचंय, आणि म्हणून चेतू असं बोलला. आता आम्ही चेतूला सांगतो आम्ही कुठे जाणार आहे, पण तुम्हाला थोडा वेळ सांगा तोपर्यंत. गेलो होतो पण यावेळेस गेस करा, इस बार नाही होगा. कमेंट करा, कमेंट करा. हॅपी बर्थडे कोणाचा आहे? हॅपी मदर्स डे. हळू बोलतात. बाय सुरत चालू आहे. खूप सॅड चाललाय विषय. दुर्गे दुर्गट भारी 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 जन्म. हे का माहिती का? आपली आई ही दुर्गे समान आहे, म्हणून आम्ही आरती म्हणून आमच्या आईचा केक कापतो असा विषय आहे. क्या बात, क्या बात, क्या बात. अरे नक्की तिला भरवतोय की तुला खायचंय? आका करतोय, आका करतोय. सो आजची आमची फ्लाईट होती, म्हणजे आहे 8:30 वाजताची. सो आज खूप लवकर उठावं लागलं, म्हणजे 4 वाजता. आणि आवरून बिवरून आत्ता आम्ही सगळी प्रोसेस करून झाली, इमिग्रेशन झालं, सगळं सगळं बोर्डिंग पास घेऊन झाला. बस इथे ते लोक अलाव नाही करत काही काही ठिकाणी, सो आम्ही व्हिडिओ नाही काढला. बट इथे आत्ता मी बसली आहे, सो व्हिडिओ काढते. आणि ही आमची ड्रीम प्लेस असणार आहे बेसिकली. ते ड्रीम आपण पाहिले, ते आम्ही पूर्ण करायला चाललो आहे. भारी असणार आहे ती प्लेस पण. आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगेल की आम्ही कुठे चाललो आहे, मी आणि विशाल एकत्र सांगू म्हणजे. हो, या ट्रिपला आमच्यासोबत कोण कोण असणार आहे हे सुद्धा तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पुरी बघतोय इथे गाईज. आपण सांगून टाकायचं का आता? डायरेक्ट अभी हम एक सीन दिखाते तुमको, सुबह सुबह वाला एक नंबर खतरनाक ऐसा. थांबा थांबा. तर विशाल 2 चहा नंतर. अरे मागातले आणले, कॉफी आणली डायरेक्ट. चल, पण 2 चहा पिऊन झाले ना तुझे? महागातलाच बोलते. चहा प्यायला. सो गाईज बघा, लोक इंटरनॅशनल ट्रिपला खूप एक्सायटेड असतात आणि विशाल असा एक्साइटमेंट मध्ये घालून येतो नेहमीप्रमाणे. आणि मग त्याचे मित्र त्याला बोलतात, अरे तू काय घालून गेलेलास विशाल, असं घालतात. प्रवीणला इंट्रोड्यूस करायचंय अजून ब्लॉग मध्ये. सॉरी सॉरी गाइस, तेच करत होती मी. तर आता या ट्रिप मध्ये आम्ही दोघं नसून आम्ही आहोत 4.
चार, हम चार चार हे असा विषय आहे. सो प्रवीण आहे, अनुश्री आहे, विशाल आहे आणि मी आहे. आणि कॉफी आहे, बर्गर आहे. बर्गर पोटात गेले प्रवीणचा. तर आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला आता सांगू की आम्ही कुठे चाललोय, म्हणजे पोहोचल्या पोहोचल्या आपण सांगूयात. मला तर असं आणि कोणी कमेंट नका करू की ही उडी सिंगापूरची घातली. मी घातली तर घातली बाई, माझे कपडे आहेत आणि सगळं सगळं मला दुसरं काही घालायचं नव्हतं, हेच घालायचं. मुंबईमध्ये एवढी गर्मी, माझी हे पण घालून यायची इच्छा नव्हती, पण ऍप्स गेलेत म्हणून मी घालून आलो. लाच काज नाही, तुम्ही असं झालो असत कसा असा पॅन्ट घालून फक्त. अच्छा अच्छा अच्छा. आणि वरती असं डायरेक्ट सलमान 420 वाला एक्सेंट तुम्हाला माहितीये. आता आपण तिकडे त्या सिटीचा एक्सेंट बघूया कसा असेल. ते नॉर्मल आहे, ते नॉर्मल लोक राहतात, ते बघूयात ना. आता कळेल. 420 लक्ष्मीच्या पावलांनी एअर इंडियामध्ये, लक्ष्मीच्या पावलांनी एअर इंडियामध्ये प्रवेश करतोय. गृहप्रवेश चालू आहे. गृहप्रवेश कसा? मी सुनबाई एअर इंडियाची. कोण? मी टाटाचा मुलगा. देखो हमारी फ्लाइट. हां काय मला आपले इंटरनॅशनल ट्रिपचे कायम करत असतात त्यांनी असं सांगायला चालू केलं की हे इकॉनॉमी, दिस इज बिझनेस इकॉनॉमी. नाही प्रीमियम इकॉनॉमी. ओके प्रीमियम बिझनेस इकॉनॉमी. ओके ओके. सर मग पुढची ट्रिप माझ्यासोबत कराल की एकटे एकटे? ॲक्च्युली मी एकटा जाणार होतो पण तू मागं लागली ना माझ्या. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून असा विषय. हां सिंगापूरला पण सरच घेऊन गेलेले आता एवढ्या दूरच्या सिटीमध्ये घेऊन चालले. आय एम हॅपी अँड थँक्यू सो मच सर. थँक्यू रिअली मीन्स अ लॉट. आय आज नेहमीप्रमाणे आम्ही बसलेलो आहोत विंडो सीट. कोणीतरी म्हटले विंडो सीट आणि कॉर्ड्स आणि गाणी परफेक्ट कॉम्बिनेशन. सो नेहमीप्रमाणे मी या पण ब्लॉगमध्ये खूप गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह सांगणार आहे की यावेळेस आम्ही विस्ताराची फ्लाईट नाही केली आहे. एअर इंडिया आहे ना? हां एअर इंडियाची फ्लाईट आहे. सो कशी असणार आहे सर्विस, कसे आहेत स्टाफ, सगळं मी तुम्हाला सांगेल डिटेलमध्ये. आणि सिटी तोपर्यंत मी सांगत नाही आहे, बट सिटी आम्ही त्या सिटीमध्ये पोहोचल्यावरतीच तुम्हाला सांगणार. काय जिथे टास्क चालू आहे, टास्क हे दिलं तर आहे पण ह्याचं प्लग कुठे ते आम्हाला सापडत नाही आहेत. हे आहेत कॉर्ड्स. सगळीकडे शोधून झालं आहे, इकडे पण बघितलं पण हे पण नाही आहे. भेटलं की दाखवतो तुम्हाला कुठे. अत्यंत प्रयत्नानंतर आम्हाला हे असं काहीतरी कळलं आहे आणि त्यानंतर जे कळलं आहे ते शॉकिंग होतं. इथे मी सगळीकडे प्लग शोधत होती आणि ते आहे इकडे. त्यामुळे जर तुम्ही एअर इंडियामध्ये आलात तर ही ट्रिक यूज करा. याच्यामध्ये बघ आता आमचं होतं आहे, प्लेन सुरू झालेलं आहे आणि आत्ता मी तुम्हाला लाईटवाली मुंबई दाखवणार आहे. लास्ट टाईम सिंगापूरवाल्या फ्लाईटमध्ये ना दाखवली नव्हती कारण की रात्र होती ना, काहीच दिसलं नव्हतं नीट. बट आज प्रॉपर बघायला मिळेल त्यामुळे दाखवते आत्ता लगेच. चल यावेळेस अजिबात एक्साइटमेंट दिसत नाही आहे तोंडावरती. बरंच घेऊन चालले का तुला? अच्छा अच्छा अच्छा. ऊन आलेलं आहे. सिंगापूरवालं फूड आहे, याच्यासोबत सॉस असायला हवा होता फक्त. आणि यामध्ये आहे वडा सांबार. Switch off your laptop and electronic items. Air India aims to
excel in service and hospitality and welcomes your feedback. कोस्टर राईडला आम्ही बसलोय. आल्या आल्या तर मागच्या फुटेज वरनं तुम्हाला कळलंच असेल की आम्ही वाळवंटात आलोय. वाळवंटात नाही आलोय, सुंदर अशा एक छान अशा सिटीमध्ये आलोय. आणि आत्ता सिंग काय झाला, आम्ही बाहेर येत होतो ना तेव्हा आम्हाला फ्री हे मिळाले, सिम कार्ड्स मिळाले तिघांना पण. आणि विशालचं नशीब खराब, विशालला मिळालंच नाही. काय विषय, आता आम्हाला घ्यायला आली आहे इनोवा. सो आता आम्ही जातोय हॉटेलला, त्याच्यानंतर तिथून रेडी वगैरे होऊन थोडा रेस्ट करून आम्ही निघणार आहोत. आणि आत्ता इकडचे 11 वाजलेत, आपल्या इथे जास्त वाजलेत. सो बघूयात आता काय काय होते. कुठलं हॉटेल आहे नक्की हे जे येल्लो त्याला हे येते का? ओके, सो हे आहे आमचं हॉटेल, सगळ्यात लार्जेस्ट हॉटेल काहीतरी आहे ते. नाही मग त्यांनी सांगितलं असतं, मी आलेलो आहे पुन्हा एकदा मरीना बे सँडला. बघू शकता पुन्हा सिंगापूरमध्ये. आणि या हॉटेलमध्ये पॅरिसचं टायमिंग आहे, इथे दुसऱ्या सिटीचं आहे, इथे दुसऱ्या सिटीचं आहे, दुबईचं आहे, तिथे टोकियोचं आहे, लंडनचं आहे. आता जेवढे मला माहिती तोंडपाठ ते पटपट वाजते. सो स्मार्ट, किती वाईट वाटलं. देवा अवॉर्ड होता बघ, किती वाईट वाटलं जेव्हा सगळ्यांना सिम कार्ड मिळाले आणि तुला नाही. नाही माझं सिम चालत नाही तर मी दुबईला माझी ऍक्च्युअली मी गेल्या महिन्यात आलतो ना, जिगर मराठीची मीटिंग होती, एक गाण्याचं लोकेशनच्या रेखीसाठी आलतो मी इथं. त्यावेळेस मी सिम कार्ड घेतलेले. अच्छा अच्छा अच्छा. आणि आमच्या पप्पांचं सिटिझनशिप आहे इकडं, काय विषय. सो गाईज, सिंगापूरपेक्षा तर लयच भारी हॉटेल आहे हे असं म्हणायला हरकत नाही, बट जे मिळालं ते बेस्ट असतं असं काही नाही, कम्पेअर नाही करायचं काही. पण हे जे पण आहे भारी आहे. आत्ता आम्हाला वेट करायचं आहे 3 वाजेपर्यंत आणि आत्ता इथे वाजलेले आहेत 12. मला मिळालेले आहेत, भेटलेले आहेत आपलं मराठी भाऊ दुबईमध्ये. आणि छत्रपती संभाजीनगरचे आहेत बरं. हो, आणि त्यांनी छान ओळखलं आहे आणि आम्ही पण छान त्यांना ट्रीट केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला ऍक्च्युली त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही कोणता रूम घ्यावा इकडे ज्याला चांगला सिटी व्ह्यू आहे. थँक्यू सो मच. आणि या तर आपले फ्रेंड झालेले आहे निशा आपल्या हिरो सोबत बोलून बोलून.